गोशारीचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अरे या राज्यपालाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अरे या राज्यपालाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अरे या काळ्या टोपीवाल्याचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अरे या काळ्या टोपीवाल्याचं करायचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस. राज्यपाल कोश्यारींचा आपण निषेध केलेला आहे, काय आंदोलन केलेलं आहे? आज आम्ही पूर्ण राज्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे कोश्यारी यांना 10 लाख पत्र पाठवून एकच प्रश्न विचारतोय की सदैव ते करत असलेले चुकीचे वक्तव्य याच्यावर त्यांची काही मनस्थिती बदल खराब झाली आहे का? की ते महाराष्ट्राच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात आलेले आहे पण ते फक्त महाराष्ट्राचा द्वेष करताय, तर तो द्वेष त्यांचा लवकरात लवकर बरा व्हावा हेच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. आणि म्हणून त्यांना गेटवेल सून आणि त्यांना महाराष्ट्राचे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही 5000 पत्र जळगाव शहरातून दिलेले. आपण गो बॅक सुद्धा म्हणलेलं आहे, याचं मागचं कसं म्हणतो? हो, मग ज्या व्यक्तीला महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही आहे, जो महाराष्ट्राच्या लोकांबद्दल त्याला प्रेम नाही आहे, तो म्हणतो की गुजराती समाज, राजस्थानी समाज हा कधी महाराष्ट्रात नसता तर महाराष्ट्रात काहीच झालं नसतं, हे चुकीचं वक्तव्य आहे. म्हणून त्या माणसाला महाराष्ट्रात राहण्याचा काही एक गरज नाही आहे, त्याला लवकरात लवकर महाराष्ट्रमधून काढून टाकावं असंच आमचं केंद्राकडे आमची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या वतीने आज आम्ही ह्या जळगाव शहरातून 5000 पत्र भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलेले, कारण त्यांची मनस्थिती जी आहे ते बिघडलेल्यामुळेच ह्या महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करत आहे. त्यांना आम्ही केंद्र सरकारकडे विनंती करतो की त्यांना ह्या ठिकाणून लवकरात लवकर पाठवावं आणि त्यांना ह्या महाराष्ट्रातून एक नवीन आणि दिशा देणारा राज्यपाल द्यावा अशी आम्ही केंद्र सरकारकडे अपेक्षा करतो. आणि हे जे मन जनतेचं मन खचण्याचं काम जे करत आहे अशा कोश्यारींना परत त्यांनी या महाराष्ट्रातून तिकडे बोलवू, केंद्राकडे बोलवू.